नमस्कार, मी श्रद्धा टपाल। विधवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। बियर व विदेशी मद्य विक्रेता अटकेत, तब्बल 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। ठाणे जिल्हा जिल्हाधिकारी यांनी कोरोना आजारास प्रतिबंध करण्यासाठी सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। सदर आदेशांची कडक अंमलबजावणीसाठी ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहे। तथापि 17 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे पोलीस नाईक प्रदीप टक्के व पोलीस नाईक संजय शिंदे यांना बातमी मिळाली की भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट फेज 1 जवळ असलेल्या एक्वा फॅमिली रेस्टॉरंट आणि बार हॉटेल सतीश इन्क्लेव मध्ये बंदी काळात बेकायदेशीररित्या विदेशी दारूची विक्री होत आहे। सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार साळुंके यांनी सापळा रचून खात्री केली असता सदर हॉटेल मालक गोपी नरसय्या नायडू हा दारू विक्री करीत असताना मिळून आला असून त्याच्या ताब्यातून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 60 बॉक्स, त्यामध्ये बियर, वाईन व विदेशी दारू असा 2,07,654 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर बाबत आरोपी गोपी नरसय्या नायडू वय 37 वर्षे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय डॉक्टर श्री शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण माननीय श्री संजय कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये आणि श्री व्यंकट आंधळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कुमार साळुंके, सह पोलीस निरीक्षक विलास विकुटे, पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील, फौजदार चंद्रकांत पोशीरकर, अनिल वेळे, पोलीस हवालदार अर्जुन जाधव, अशोक पाटील, संदीप शिंदे, किशोर वाडिले, अविनाश गर्जे, पोलीस नाईक संजय शिंदे, प्रदीप टक्के, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, पोलीस शिपाई सतीश जगताप, राजेश श्रीवास्तव, महेश वेल्ले, विकास राजपूत, जयवंत कांडेलकर यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील हे करीत आहे। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा। कल शाम को हमें खबर मिली कि गोल्डन नेस्ट के इधर एक एक्वा बार करके है, वहाँ पे इलीगली लीकर बेची जा रही है। अभी कोरोना वायरस का जो माहौल चल रहा है उसमें सभी आस्थापना बंद करने का आदेश माननीय कलेक्टर साहब ने दिया है और उनका आदेश का पालन करने का तंतोतंत पालन करने के लिए हमारे SP साहब ने माननीय शिवाजी राठौर साहब एंड संजय कुमार पाटिल साहब, पुलिस निरीक्षक आंध्रे साहब, इन्होंने हमें आदेश दिया है कि ऐसी कोई भी इलीगल एक्टिविटी मीरा भाईंदर में नहीं चले। उस तहत हम लोग ने वो जो खबर मिली थी वो हिसाब वो खबर को वो खबर की तहकीकात के लिए हम लोग ने हमारा एक जाली आदमी भेजा और वो आदमी ने वहाँ से दारू खरीदी तो हमें पता चला कि वहाँ पे इलीगली दारू बेची जा रही है। वैसे हमने उसके ऊपर रेड करके जितना भी माल वो बार में था वो सब सीज कर लिया है। तो शराब की बोतल जो कितने ऊंचे दामों में बेची जा रही थी इस टाइम पे सर? अभी तो जो हमने आदमी भेजा था उसको 180 रुपये की बियर की बॉटल 500 रुपये को बेच रहे थे। कितना माल जब्त किया सर? हम लोग ने करीबन 2,07,000 का माल मुद्देमाल जब्त किया है। किसी गिरफ्तारी? हाँ, एक जो मेन है उसको हम अरेस्ट किया है। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।